हो आज जे पूर परिस्थिती नागपूरमध्ये झाली आहे, एकंदरीत काय सांगाल तुम्ही पाहणी केलेली आहे? नाही, पहाटेला जवळपास साधारणतः 2:30 दरम्यान 105 ते 110 मिलीमीटर पाऊस झाला. खरं तर ढगफुटी परिस्थिती होतीच मान्यच करायला पाहिजे, परंतु शासनाने सर्वांना अलर्ट करण्याची गरज होती, इथल्या प्रशासनाने ते अलर्ट केलेलं नाही. आणि इतकं मोठं नुकसान झाला ज्या अतिवृष्टी पुढे लोकांमध्ये हाहाकार माजला. मी आता नंदनवन परिसरात जाऊन आलो, साधारणतः 3,000 लोकांच्या घरामध्ये पाणी गेलं आहे. 3,000 त्यांना आता जेवणाचे वांदे आहेत, त्यांना रिस्क करून कुठेतरी बाजूला हलवावं लागेल, तिकडे त्यांची सोय करावं लागेल, घरात काही शिल्लक नाही. आपण पाहिलं आहे की बर्डीमध्ये तर बेसमेंटमध्ये पाणी गेल्यामुळं शेकडो दुकानं आणि फर्स्ट फ्लोअरपर्यंत पाणी ग्राउंडला शेकडो दुकानं पाण्याखाली गेली, प्रचंड नुकसान झालं. हे कारण काय आहे की नाग नदीचा दिवस किती वर्षापासून आहे, नाग नदीचा प्रश्न का खोलीकरण केलं नाही नाग नदीचं? अनेक रस्त्यांची कामं अर्धवट का आहेत, नाल्यांची कामं अर्धवट आहेत, कुठे आहे स्वच्छ भारत? दिसतो काय हा सगळं पाहिल्यानंतर? स्वच्छ भारत जी घाण वाहून जात होती, जो घाण सगळं पाण्याबरोबर येत होती, हे सर्व पाहिल्यानंतर हे प्रशासनही सुस्त होतं. सरकार तर मस्त आहेच, पण प्रशासनही सुस्त झालेलं आहे. आणि त्याचा परिणाम या आज नागपूर शहरामध्ये किमान 1,000 कोटीचं नुकसान झालेलं आहे. एका महिलांचा जीव गेला, अनेक म्हणजे फर्स्ट फ्लोअरपर्यंत पाणी आला, ते सगळे त्या पाण्यामुळे अनेक गाड्यांचं नुकसान झालं, गाड्या वाहून जाऊ लागल्या, म्हणजे शेकडो मोटरसायकली आता वाहून गेलेल्या आहे. ही भयावह परिस्थिती जी निर्माण झाली आणि एवढा मोठा पाऊस आल्यानंतर प्रशासनाने साधा अलर्टसुद्धा केला नाही कोणाला. नदीकाठचं जे काही नाग नदीचं अतिक्रमण आहे ते काढण्याची आवश्यकता होती, थांबवलं कोणी होतं? त्यांनी ते सुद्धा काढू शकले नाही. ही सर्व परिस्थितीला प्रशासनाचे दुर्लक्ष हे आहेच, परंतु आता तातडीने पंचनामे करून त्यांना नुकसान भरपाई भरपूर मोठ्या प्रमाणात ज्यांचं जेवढं नुकसान झालं ते नुकसान भरपाई करण्याची आवश्यकता आहे आणि ते शासनाने लवकरात लवकर करावी अशी मागणी सुद्धा आमची आहे. हो, दुसरा प्रश्न, काल ओबीसीचं राज्य सरकारने पत्र काढलेलं आहे, त्याच्यामध्ये अनेक महाविकास आघाडीच्या नेत्यांचे नाव नाही, काय सांगा? नाही, सरकार गोंधळलेलं आहे. मी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाचं आंदोलन होतं, तुम्ही त्याची दखल घेतली त्वरित आणि घेतलीच पाहिजे, पण ओबीसी समाजाने तुमचं काय घोडा मारलं? ओबीसीच्या भरोशावर सत्तेत येत आहे आणि ओबीसीच्या समाजाच्या प्रश्नाकडे आणि त्यांच्या आंदोलनाकडे उपोषणाकडे दुर्लक्ष करत आहे. आज अत्यंत गंभीर अवस्थेमध्ये आमचा रवी टोंगे कार्यकर्ता तिकडे उपोषणाला बसून आज 13 दिवस झाले, त्याला ॲडमिट करावं लागलं. परिस्थिती त्याची प्रकृती चिंताजनक होती. आणि हे सगळ्या परिस्थितीमध्ये आम्ही मोर्चात आहोत, आंदोलनात आहोत, आम्ही एक ओबीसीचं नेतृत्व काम करतो, कार्यकर्ते आहोत. हे केवळ ओबीसी समाजाची बैठक नव्हती तर भाजप समर्थित ओबीसी समाजाची बैठक होती, त्यामुळंच त्यांना त्यांनी बोलवलेलं आहे. समस्त सकल ओबीसीची बैठक मुख्यमंत्री घेतील कधी हा मला त्यांचा प्रश्न आहे. तुम्ही सर्व मंत्रिमंडळातील 50% मंत्री मराठा आहेत, त्यामुळं तुम्हाला जर ओबीसीची गरज नसेल तर हा ओबीसी समाज तुम्हाला तुमची जागा येणाऱ्या निवडणुकीत दाखवेल. परंतु ही जी काही पद्धत चाललेली आहे, केवळ एका आपल्या सत्ताधारी पक्षाच्या लोकांना बोलवायचं, इतरांना डावलायचं, त्यामध्ये अनिल देशमुख सक्रिय होते, त्यामध्ये आमचे सुनील केदारजी सक्रिय होते, अभिजित वंजारी सक्रिय होते, आम्ही स्वतः सक्रिय मोर्चात होतो, आंदोलनात गेलो होतो, पण आम्हाला न डावलता केवळ भाजपच्याच आमदारांना आणि खासदारांना बोलवून ही जर बैठक घेत असेल तर मी म्हणतो की सगळ्या ओबीसी समाजांनी अशा बैठकीवर बहिष्कार टाकला पाहिजे. आणि त्याकडे जोपर्यंत सकल ओबीसीची बैठक होत नाही आणि त्या सर्व नेत्यांना बोलवत नाही, मी दोनही मराठा समाजाच्या बैठकीला माझी गरज होती, मला बोलवलं, पण मुद्दाम ओबीसीचा कार्यकर्ता म्हणून मला ओबीसीच्या बैठकीला बोलवत नाही. आणि तीन तीन नोटीस काढावी लागतात, त्यांना पत्र काढावं लागतात. पहिला काढलाय फक्त मंत्री उपस्थित राहणार, दुसरा काढलाय काही लोकांना अधिकच्या लोकांचा समावेश केला, म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाचा अध्यक्ष अभिजित तो आहे, अध्यक्ष आहे, प्रवक्ता, हे सगळे जे काही आहे. आणि तिसरं काढलं मग मुख्यमंत्री राहतील आणि 2 उपमुख्यमंत्री राहतील, एवढ्या गोंधळाची परिस्थिती का झाली? तर यांना केवळ ह्या बैठकीमध्ये स्वतःच्या मर्जीतील लोकांना बोलवायचं होतं, स्वतःच्या पक्षाला लोकांना बोलवायचं होतं, थातूर मातूर काहीतरी त्याच्यावर बैठक घेतल्याचं दाखवायचं होतं, म्हणूनच हा सोंग केला आहे. जर त्यांना ओबीसीचे प्रश्न गांभीर्याने घ्यायचे असते
तर सर्व सकल ओबीसीच्या लोकांना ते बोलवले असते हा माझा आरोप आहे।